नमस्कार। आपले विश्व सदरातील भाग क्रमांक 5 मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। प्रश्न क्रमांक 1, अवकाशात जाणारी पहिली महिला अंतराळवीर कोण? उत्तर, व्हॅलेंटिना तेरोस्कोवा ही रशियन महिला होती। प्रश्न क्रमांक 2, व्हॅलेंटिना तेरोस्कोवा हिने कोणत्या यानातून प्रवास केला? उत्तर, होस्टॉक 6। प्रश्न क्रमांक 3, व्हॅलेंटिना तेरोस्कोवा हिने कोणत्या दिवशी अंतराळ प्रवास केला? उत्तर, 16 जून 1963। प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिला अंतराळवीर कोण? उत्तर, राकेश शर्मा। प्रश्न क्रमांक 5, राकेश शर्माने कोणत्या यानातून प्रवास केला? उत्तर, सोयुज T11, 2 एप्रिल 1984। प्रश्न क्रमांक 5, भारतात अवकाशयानाचे प्रक्षेपण कोठून करतात? उत्तर, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 6, संपूर्ण भारतीय बनावटीचे भारतातून सोडलेले पहिले अवकाशयान कोणते? उत्तर, RS-1, याचे वजन केवळ 35 किलोग्रॅम होते। प्रश्न क्रमांक 7, RS-1 चे उड्डाण कधी करण्यात आले? उत्तर, 18 जुलै 1980। प्रश्न क्रमांक 8, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? उत्तर, आर्यभट्ट, या उपग्रहाचे वजन 558 किलोग्रॅम होते। प्रश्न क्रमांक 9, आर्यभट्ट यानाचे प्रक्षेपण केव्हा करण्यात आले? उत्तर, 9 मार्च 1975। आणि प्रश्न क्रमांक 10, आकाशात कधीतरी आपल्याला धूमकेतू पाहायला मिळतो, त्याला एक शेपटी दिसते, ती कशापासून बनलेली असते? उत्तर, धूळ, धूर व बर्फ। धूमकेतू मध्ये असलेले पदार्थ सौर वाऱ्यामुळे सूर्याच्या विरुद्ध दिशेने ढकलले जातात, म्हणून धूमकेतूला शेपूट दिसते। धन्यवाद।